नमस्कार मंडळी, आणि कसे आहात सर्व? आणि माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. तर आजच्या व्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत की मी आज जाणार आहे विरारला. डॅम आहे तिथे, फुलपाडा डॅम असं म्हणतात. मी अजूनही तिथे गेलेली नाही आहे, फर्स्ट टाईमच जाणार आहे तुमच्यासोबत. तर आज आपण ते ठिकाण एक्सप्लोअर करणार आहोत. आज आपण पाहणार आहोत तिथला आजूबाजूचा परिसर. तर आता खरं तर वाजले 11:15 आणि मला लवकर निघायचं होतं, पण उशीर झालाय. आता प्रवास पण लांब असणार आहे, 2.5 तास लागतील तिथे पोहोचायला. तर वेळ वाया न घालवता आजचा व्लॉग सुरू करूया. ऑर्डर केलं आणि सोबत कॉफी ऑर्डर केली आहे, आणि कॉफी माझी म्हणजे अतिशय फेवरेट आहे. तर मी आता फटाफट नाश्ता करते आणि डायरेक्ट आपल्याला सेशनवर जायचं. तर मी आता तुम्हाला डायरेक्टली सेशनवरतीच भेटते. आता आपण विरार डॅमला म्हणजेच फुलपाडा डॅमला आता पोहोचलेलो आहोत. आणि आता ना खूप ऊन आहे, इथे इतकं ऊन आहे ना, म्हणजे आम्ही चुकीच्या टायमावर आलो. मोस्टली संध्याकाळी येतात, पण आता आपण लांब राहतो तर त्याला आपण काही करू शकतो. आजूबाजूचा परिसर इतका सुंदर वाटतोय. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की आम्ही आलो आहे उन्हाचं भर दुपारी, आणि आता दुपारचा 1:15 झाला आहे, म्हणजे मोस्टली सगळ्यांची जेवणाची वेळ आहे. आणि आम्ही इथे भर दुपारी, माझ्यासोबत आता अनिकेत आहे, आणि तुम्ही पाहू शकता की आम्ही भर दुपारी आता इथे चाललो आहोत. पण हा परिसर बघूनच मन एकदम मंत्रमुग्ध झालेलं आहे, आणि खूप मोकळीक वाटते इथे आल्यावरती. वातावरण एकदम छान वाटतंय. मग कसं वाटतंय तुला इथे येऊन? खूप छान वाटतंय खरं तर, पण उन्हामुळे चटके बसत आहेत अंगाला. आणि पण असं वाटतंय मी गावीच आली आहे. आजूबाजूचं वातावरण एकदम गावच्यासारखं आहे, त्यामुळे जर तुम्ही गावाला जाता येत नसेल आणि तुम्ही विरारला राहता किंवा मुंबईच्या कुठेही जवळ, तर तुम्ही इथे नक्की येऊ शकता. आणि म्हणजे बघा ना, चारी बाजूला इथे डोंगरच दिसत आहेत मला त्या ठिकाणी. तिथे तुम्ही पाहू शकता वरती जीवदानी मातेचं मंदिर आहे. जीवदानी मातेचा ब्लॉग पण माझ्या चॅनलवर आहे, म्हणजे या चॅनलवर नाही आहे, माझ्या दुसऱ्या चॅनलवर आहे. तर त्याची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही नक्की पाहा तो ब्लॉगसुद्धा. सध्या आपण ही जी प्लेस आहे ती एक्सप्लोअर करूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता इथे फुलपाखरं जी आहेत ती भिरभिरत आहेत, आणि खूप सुंदर वाटतं असा नजारा पाहून. तुम्ही पाहू शकता असं वाटतं की मी कोकणातच आली आहे. आणि इथे छान आजूबाजूचा परिसर, इथे गर्द झाडी, खूप छान वाटतं.
तर मंडळी तुम्ही पाहू शकता आपण इथे जी छोटी वाट आहे त्या वाटेच्या द्वारे आपण इथपर्यंत आलेलो आहोत आणि वरती इथे या टोकाला तुम्ही पाहू शकता इथे जीवदानी मातेचं मंदिर आहे आणि मंदिराची ती बॅक साईड आहे. मित्रांनो फायनली आता आपण सावलीत आलो आहोत आणि मोठ्या एकदम वृक्षाच्या खाली आपण सावलीसाठी थांबलेलो आहोत. भरपूर ऊन आहे इथे आणि तुम्ही आवाज ऐकू शकता इथे कीटकांचा आवाज येतो आहे. म्हणजे पूर्ण जंगलमध्ये आल्यासारखं फील येत आहे आणि जंगलपेक्षाही जास्त आपण कोकणात आलो आहे आणि कोकण एक्सप्लोअर करतो आहे असंच वाटतं आहे आणि मला खूप छान वाटलं आहे आज इकडे येऊन. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता इथे लेक आहे. तर मित्रांनो आता आपण अनिकेतला विचारूया की त्याला इथे येऊन कसं वाटलं. म्हणजे मी ही जी प्लेस आहे ती मी शोधून काढली आहे. तर कसं वाटलं अनिकेत तुला इथे येऊन? नक्कीच छान वाटलं. नेहमीच तू असे चांगले प्लेस शोधून काढतेस, खूप बरं वाटतं. मला पण फिरायला भेटतं तुझ्यामुळे. म्हणजे मला आवडतं असं नवीन प्लेस एक्सप्लोअर करायला. विरार काय माझ्यासाठी नवीन नाही आहे. म्हणजे मी लहानपणी असताना आम्ही विरारला राहिलो आहे, विरार वेस्टला. तर खूप ठिकाणी आम्ही फिरलो आहे आधी. म्हणजे खूप नाही, काही ठिकाणे अशी होती, जरा पकडतोस का, जी काही ठिकाणं अशी होती जी मी एक्सप्लोअर नाही केली आहेत. तर माझा प्रयत्न हाच असेल की मी नवीन नवीन ठिकाणे एक्सप्लोअर करू. आय नो की खूप जणांना ही प्लेस ऑलरेडी माहिती असेल. तर ही नक्कीच ही प्लेस ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी एकदम बेस्ट प्लेस असणार आहे. इथे आजूबाजूला मला दुकानं तर दिसत नाही आहेत. तर तुम्हाला काही खायचं असेल, तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर म्हणजे डबा वगैरे तुम्ही स्नॅक्स वगैरे काही आणू शकता, खाऊ शकता. आणि संध्याकाळच्या वेळेस इथे या जमल्यास, कारण की काय दुपारचं इथे फार प्रचंड ऊन आहे. म्हणजे जितकं गावाला ऊन असतं तितक्याच प्रकारचं ऊन आता इथे वाटतंय मला. तर मित्रांनो तुम्ही पाहता इथे छोटी छोटी मुलं आंघोळ करत आहेत आणि खूप मजा घेताना दिसत आहेत. म्हणजे खरंच गावचं वातावरण तर इथे वाटतंच आहे. म्हणजे खरं म्हटलं ना तर जे निसर्गाच्या जवळचं वातावरण असतं तिथे जी मजा असते ना, तुम्ही कितीही एक्सपेन्सिव्ह प्लेसवर जा, कितीही खर्च करा, पण इथे जी मजा आहे ना या सगळ्या वातावरणात, अशी मजा कुठेच नाही आहे. आणि तुम्ही हा परिसर पाहू शकता, तिथे छोटासा धबधबा आहे. म्हणजे पाणी तिथून वाहतं चाललंय तर ते धबधब्यासारखं दिसत आहे. माझी इच्छा झाली या झाडावर चढायची. बरंच राम जेवण पाठवून देतो. जेवण पाठवून देशील, पण इथं आजूबाजूला काही दिसत नाहीये. एकदा पाठवीन आणि मग जाईन घरी मी. चॅप्टर आहेस तू, पक्का चॅप्टर आहेस. नेक्स्ट टाइम सीडी घेऊन ये. मला नाही येत चढता. तुला येतं चढता झाडावर? पण मला येणार चढायचं. तू नक्कीच माकड आहेस. माकड फटाफट चढतात. सगळे माकडच होते आधी, मग माणूस बनलाय. हा ते मला माहितीये, पण तू आता सुद्धा माकडच आहेस. तुझं माणसात रूपांतर नाही झालंय. नीट जाशील ना? मागच्या वेळेस तर घसरलेलीस म्हातारांना. मग काय प्लॅन आहे, ढकलून द्यायचा? स्वतः घसरलेलीस. स्वतः घसरलेलीस. मजा आलेली. मजा आलेली. अरे तुला तर मजा येणारच. माझं वाईट झालं की तुला मज्जा येते हो ना? असं थोडी आहे. मी पडलेलं तेव्हा हसलेलीस ते. आता कसं गाडरडा पडलेला. आता माझ्याकडे ते फुटेज नाही आहे. असली असते नेक्स्ट टाइम पडेल ना मित्रांनो, तुम्हाला नक्की दाखवेल. आणि हसा याच्यावर. रिक्स घेऊन मला कुठे पाठवले बघा शॉर्ट्स घेण्यासाठी. मी नाही हसवताच चालला. माझी शॉर्ट्सची कला बघून त्याला पण आता प्रेरणा मिळाली आहे. अरे इकडे ये. पाणी बघ कसं घसरशील. असं नको, तू जाशील पाठी आणि तू इकडे ये. हा मी येतो पुढे, तू हो पुढे. चल सावकाश. ते बॅग तर देते. अरे दे ते दे. पकडतोस तर. Thank you.
अतिशय सुंदर दृश्य आहे मित्रांनो. तिथे बकऱ्या सुद्धा चरत आहेत, म्हणजे आता तर पूर्ण गावचं फीलच आलंय. तिथे पण छोट्या छोट्या बकऱ्या आहेत, त्या चरत आहेत. वरपर्यंत गेल्या आहेत त्या साईडला सुद्धा आहेत, आणि इथेही बकऱ्याच बकऱ्या. मित्रांनो, या सगळ्या म्हशी इथे आहेत ना, त्या अनिकेतच्या मैत्रिणी आहेत. म्हणजे तू? मी नाही, म्हणजे मी सोडून दुसऱ्या मैत्रिणी असतील कुणी. तर हा मंडळी लाल चतुर आहे, तुम्ही पाहू शकता. लाल रंगाचा मी पहिल्यांदाच पाहते. आणि अजून एक लाल चतुर आहे, तो म्हणजे हा. हा तर खरोखरच चतुर आहे. मंडळी, तुम्ही पाहू शकता इथे बगळं अचानक उडून येऊन बसलाय झाडावर, आणि तो आता झाडाचे झोके घेतोय पानांच्या मार्फत. म्हणजे खूप सुंदर दिसतंय. आजूबाजूला पाहायला गेलं ना, तर आजूबाजूचा परिसर इतका सुंदर दिसतोय. मंडळी, तुम्ही पाहू शकता इथे बगळं अचानक उडून येऊन बसलाय झाडावर, आणि तो आता झाडाचे झोके घेतोय पानांच्या मार्फत. आता आम्ही सावली शोधत होतो, आणि फायनली बसायला आता छान सावली भेटली आहे. वरती हे ताडाचं झाड आहे, आणि त्याच्या सावलीस मी आता बसली आहे. मला वाटलं नव्हतं की ते दुकानं नसतील जवळ, मला वाटलं असतील एखाद दुसरी दुकानं, पण हे जागाच एवढी विस्तीर्ण आहे, इतकी मोठी जागा आहे की इथे आजूबाजूला म्हणजे दुकानं आहेत पण ती बरीच लांब आहेत. तर तुम्ही येताना खाऊ आणू शकता. तर मित्रांनो, हा होता विरार येथील फुलपाडा डॅमचा ब्लॉग, अर्थातच फुलपाडा येथील धरणाचा ब्लॉग. आज आपण येथील आजूबाजूचा जो परिसर होता तो एक्सप्लोअर केला आहे, आणि निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे ठिकाण तुम्हाला नक्कीच आवडेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, आणि तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा. आणि अर्थात जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला खाली नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. भेटूया पुन्हा नवीनच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा. बाय बाय.